आता आपण कोणता फॉर्म्युला पाहणार होतो, पॉवर फॉर्म्युला पाहायचा आहे. कोणता फॉर्म्युला पाहायचा आहे? पॉवर फॉर्म्युला. आता पॉवर फॉर्म्युला बघा, प्रथम आपण हे समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने लिहिला असतो डेटा. आता आपल्याला दोनचा वर्ग करायचा, तर आपण कसं लिहितो नॉर्मल लिहिताना, टू आणखी पॉवरवरती काय लिहितो, टू लिहितो. बरोबर, त्याचा आन्सर किती येणार, चार येणार. तीनचा घन बोलतो आपण, तीनचा क्यूब बोलतो आपण. मग कसं लिहिणार, तर टू त्याची पॉवर काय लिहिली, थ्री लिहिली. मग ते आन्सर काय ते आलं आहे, आठ येते. बरोबर, हे कसं करतो आपण ॲक्च्युली जनरलमध्ये, इक्वल टू टू इंटू, बरोबर ना, टू इंटू टू काढतो. बरोबर, तेव्हा आन्सर फोर येतो. क्यूब करतो, याचा अर्थ काय करतो, तर दोनला किती वेळा मल्टिप्लाय करतो, तीन वेळा मल्टिप्लाय करतो. टू इंटू टू इंटू टू, बरोबर, असं त्याचा ॲक्च्युली अर्थ होते. बरोबर, मग आता इथे जे खाली जे लिहिलं आहे त्याला आपण बोलणार नंबर. बरं ना, इथे जे खाली लिहिलं आहे समजा, आता आपण इथे काय करतो, टूची पॉवर थ्री काढतोय. मग याच्यामधला नंबर कोणता झाला, तर टू झाला. जे दोन लिहिले ते काय झाले, नंबर लिहिले. आणि त्याची पॉवर किती झाली, तीन. पॉवर किती आहे त्याची, तीन पॉवर आहे. समजते, दोनची तिसरी पॉवर किती येणार, आठ आन्सर येते. बरं ना, तसं तीनचा घन काढतोय म्हणजे काय, तर नंबर तीन आहे, त्याची पॉवर पण तीन आहे. आता चारचा वर्ग किती आला, सोळा आला आहे. बरं ना, मग किती झाले, नंबर फोर दिला आहे आणि त्याची पॉवर किती दिले, टू दिले. बरं, तेव्हा आन्सर आले सोळा. पण जेव्हा आपल्याला सोळाचं वर्गमूळ काढायचं असेल तेव्हा आपण पॉवर किती घेणार, तर सोळा. आणि पॉवर काय घेणार, त्याची वन बाय टू. बरं ना, पॉवर लिहिताना असं लिहितो ना आपण, सोळाची पॉवर काय घेणार आपण, इथून वन बाय टू. तेव्हा आन्सर किती येणार, फोर येणार. जसं तीनचं घन किती आहे, सत्तावीस आहे. बरं ना, मग सत्तावीसची पॉवर वन बाय थ्री, म्हणजे क्यूब रूट बोलतो आपण, घनमूळ बोलतो ना. तर पॉवर वन बाय थ्री किती येणार, थ्री येणार. समजते, मग इथे जो लिहिला आहे त्याला बोलतो आपण नंबर बोलणार, आणि वरच्या साईडला लिहिलं त्याला काय बोलणार आपण, पॉवर बोलणार. दिलं ना, तो 27 झाला नंबर आपला, आणि वन बाय थ्री काय झाली, पॉवर झाली. मग आपण कसा फॉर्म्युला फाईंड करायचा बघा. आता म्हणजे आपल्याला दोनचा वर्ग काढायचा आहे. बघ, नंबर दोन झाला, आणखीन पॉवर पण दोन झाली. आन्सर किती येणार, तर चार येणार. कसं काढणार, इक्वल टू पॉवर, ब्रॅकेट ओपन करायचं आहे. पहिला काय विचारतो, नंबर विचारतोय. मग नंबरवरती क्लिक करायचं आहे, नंतर कॉमा द्यायचं आहे, आणि पॉवरवरती इथे क्लिक करायची. समजते, तर ब्रॅकेट क्लोज करतोय आता, नंतर इंटर बटन दाबायचं आहे. बघ, आता दोनचा स्क्वेअर घेतला, दोनचा वर्ग घेतला म्हणून चार आला, पण दोनचा घातांक आपण तीन केला म्हणजे, बरोबर ना, इंडेक्स पॉवर तीन केली, किती येणार, आठ येणार. समजते, समजा आपण तीनचा इथून वर्ग काढतोय, तीनचा घन येणार आता. बरोबर, नंबर तीन, त्याची पॉवर पण तीन आहे, म्हणजे किती आले, 27. हॅलो, समजा तीनचा स्क्वेअर पाहिजे, मग आपण नंबर तीन असणार आपला, आणि पॉवर पाहिजे किती येणार, इथून टू घेणार. हॅलो, आता उलट काढायचं, समजा आपल्याला नऊचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. बरोबर, नऊचा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे, तिथे काय लिहिणार आपण, नऊ लिहिणार, है ना. आणि त्याची पॉवर किती लिहिणार, वन डिवाइड बाय टू लिहायचं. किती लिहिणार, वन डिवाइड बाय टू. मग आन्सर येणार थ्री. एक मिनिट, एक मिनिट जरा, इथून समजलं, नाईन लिहिलं आहे ना. याची पॉवर आपण काय घेतो, वन डिवाइड बाय टू घेतोय ना. इथून नंबर फॉर्मॅट चेंज करू, इथून कोणता फॉर्मॅट घेतो, इथून आता बघा, इथे नंबर आपल्याला काय लिहायचा आहे, नाईनची पॉवर वन बाय टू लिहायची ना. मग इथे वन डिवाइड बाय टू लिहितोय, भले आन्सर ते 0.5 दाखवेल आपल्याला इथे, पण पॉवर दाखवतो थ्री. तसं समजा इथे 27 आहे, तर 27 जे आपल्याला वन थर्ड काढायचे आहे. बरं ना, मी इथे पॉवर काय लिहिणार, वन डिवाइड बाय थ्री लिहिल्यानंतर इंटर करतोय. हॅलो, समजा आपल्याला असं नको असेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. एक तर इक्वल टू काय लिहिणार, पॉवर लिहितोय आपण. समजा इक्वल टू काय लिहितोय, पॉवर ब्रॅकेट ओपन, पहिल्या नंबरमध्ये 27 क्लिक केल्यानंतर कॉमा देतोय, है ना. आणि पॉवर लिहिताना लिहायचं, आता 27 आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. मग पॉवर काय लिहिणार, वन डॅश वन डिवाइड बाय थ्री, नंतर ब्रॅकेट क्लोज करतो इथून. समजतोय, नंतर इंटर बटन दाबायचं आहे. हॅलो, जमेल असं करायला. समजतंय,